पुरातन अमरावती के खोलापुरी गेट पुलिस स्टेशन में दिनांक 3 मार्च शाम 7 बजे शांतता कमेटी की मीटिंग आयोजित की गई। आगामी दिनों में आने वाले त्योहारों के समय में शांतता भाईचारा अत्यंत आवश्यक है, ये देखते इस मीटिंग का आयोजन किया गया। ये मीटिंग प्रमुखतः तांबड़े साहब तथा नीलेश करे साहब की हाजिरी में संपन्न हुई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। एकमेकाचा जो ऋणानुबंध आहे, जे एकमेकाचा जे कोऑपरेटिव्ह नेचर आपलं एकमेकांना सहकार्याची भावना आहे, जी यापूर्वी होती आजही आहे आणि यापुढे पण कंटिन्यू राहील, तर ती आणखी घट्ट व्हावी त्यासाठी हा मीटिंगचा मूळ उद्देश आहे आपला। तसे आपण फिरता राहता फोनवर एकमेक बोलत राहतो, ते अनौपचारिक असते, पण एक औपचारिक आपली मीटिंग त्यासाठी आवश्यक असली पाहिजे। कसं असते कधी कधी आपल्याला वारंवार एखादी गोष्ट म्हणजे रिमाइंडर जे म्हणतो ना आपण, हा तो प्रकार आहे। प्रत्येक वेळेस सगळेजण आपल्याला मदत करतच आलेले आजपर्यंत, पण एक रिमाइंडरचं समजा, एक सदीच्या थेट समजा, तर हा मीटिंगचा उद्देश तो आहे आपला। आपल्या प्रत्येक आपण आपल्या प्रत्येक आपण ज्या ज्या मूल्यात राहतात सगळे आहेत, तुम्हाला त्या मूल्यातले सर्व म्हणजे ए टू झेड त्या मूल्याची नस माहीत आहे सर्वांना, कोण कसं आहे का आहे, प्रत्येक सण उत्सव कसा साजरा केला पाहिजे। आता होळी म्हटलं की पोरं की भांगा दिगा करते, पण तुमच्या मोहल्ल्यात तुम्ही राहता तर चार लोक तुमचं ऐकतात, तेव्हा त्यामुळे एखादा थोडा वाहतपणा करत असलं तर आम्ही तर दखल घेतोच। कधी कधी काय होते, एखादी गोष्ट शिल्लक पुढे जाते, तुम्ही जर एक शब्द बोलले तर तुमचा मान ठेवून तेही बाजूलं होता, ते थोडंसं म्हणजे भीती म्हणा किंवा जबाबदारी जाणीव म्हणा, कुठल्या ना कुठे जर मोहल्ल्यातला जर बुजुर्ग सज्जन व्यवस्थित जर बोलत असन तर त्याच्या बोलण्याचा फरक वेगळा पडतो। पोलीस म्हणतात आम्ही आपली भूमिका बजावणारच, पण हे आपली दोघांची कंबाईन भूमिका सण उत्सव आणि आता पोलिसाची जबाबदारी आहे सामाजिक शांतता आणि सौहार्द टिकून ठेवणे, त्याचप्रमाणे जनतेने सुद्धा सहभाग नोंदवून बिलकुल तेव्हा प्रॉपर काम होते असं आहे। आपण हे काम अनुभवले आहे, आम्ही समजा आता मी इथं झाले म्हणले का 7 दिवस झाले, तुम्ही बरेच वर्ष झाले इथं राहून राहिले, इतक्या वर्षामध्ये आपण ते टिकून ठेवलं, इतक्या वर्षामध्ये टिकून ठेवलं त्यांची चांगल्या प्रमाणे टिकून हाच वारसा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे। आणि हा मीटिंगचा उद्देश तोच आहे, या सर्व गोष्टी वारंवार आपण आपल्या मार्फत इतरांकडे गेल्या पाहिजे, इतरांकडून म्हणजे एक वातावरण चांगलं निर्मित होतं, प्रत्येक सणामुळे आपल्याला त्या प्रत्येक सणाचा आनंद घेता येईल। सण त्योहार उत्सव किस के लिए होते, इंसान के लिए है, इंसान को उस चीज से आनंद और मेंटल पीस मन शांति उसके लिए वो वातावरण निर्माण करना अपना सबका उद्देश्य, उसमें हमको आप सबका सहयोग लगता है, इस पहले था आगे भी लगेगा। ये तो हो मेरे विचार, आपके कुछ विचार और होंगे तो आप बताओ, उस पर भी हम अमल करेंगे। दरवर्षी प्रमाण नवीन काही नाही, पक्ष का विषय बाहर आने वाले जो त्योहार है, होली है, शिव जयंती है, उसके बाद में रमजान है, फिर रामनवमी है, तो ये सारे जो त्योहार है हम लोगों को एक दूसरे की खुशियाँ बांटने के लिए आते हैं। और साहब हम आपस में तो यहाँ पर सब अच्छे से रहते हैं, लेकिन हम आपसे आज एक सबके तरफ से वादा भी करते हैं कि आने वाले त्यौहार हम खुशियों से ही मनाएंगे, शांतिपूर्वक,
ताकि कानून व्यवस्था कोई भंग ना हो और सबको खुशियां मिल सके, ऐसा हम आपको आश्वासन देते हैं। तो बोला हाँ। ये नारी धूलिवंदन रंगपंचमी आणि तिथीनुसार येणारी शिवजयंती नंतर रमजान आणि नंतर रामनवमी आणि येणारी 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती सर्वच तेव्हा गुळा गुंजन सांगारकीनं पार पाडण्याचं आमची नेहमी सांगत असते आणि सर्व माझ्यानी कोल्हापूर एरियामध्ये आम्ही पोलिसला सहकार्य करून हे सर्व तेव्हा आम्ही चांगले करणार आहोत एवढं बोलून मी तुम्ही सत्य माझ्या समोर